नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरमध्ये हार्दिक स्वागत। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून आपण वैकल्पिक विषयाच्या संदर्भात चर्चा करतो आहोत की तो किती महत्त्वाचा आहे, का महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या ऑप्शनल्सची किंवा वैकल्पिक विषयांची त्या ठिकाणी पाहणी केली असेल, त्याचा थोडासा अभ्यास केला असेल आणि मग तुम्ही काही एक किंवा दोन अशा वैकल्पिक विषयांपर्यंत आला असाल। तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी समाजशास्त्र हा विषय त्या ठिकाणी निश्चितपणे सिलेक्ट केलेला आहे, परंतु तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंतु परंतु आहेत। जसं की समाजशास्त्र आम्हाला आवडतोय, नक्कीच त्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे, पण नक्की हा विषय काय आहे, या विषयामध्ये कशाचा अभ्यास करायचा किंवा कशाचा अभ्यास केला जातो आणि मग आम्ही परीक्षेमध्ये जेव्हा याचा अभ्यास करू तेव्हा नक्की काय करणार आहोत। तेव्हा मित्रांनो, आपण आपल्या आजच्या या सेशनमध्ये या सर्व मुद्द्यांची चर्चा करणार आहोत की ज्यामध्ये त्याचे हेडिंग आहे समाजशास्त्र या विषयाचा परिचय। जेव्हा की आपण बघू शकता की समाजशास्त्र म्हणजे काय, यापासून आपण सुरुवात करूयात। समाजशास्त्र हे सुद्धा अनेक सामाजिक इतर सामाजिक शास्त्रांप्रमाणेच एक शास्त्र आहे, महत्वाचं शास्त्र आहे। समाजशास्त्र म्हणजे नक्की काय याची जर आपण थोडक्यात व्याख्या पाहण्याचा प्रयत्न केला तर बघा, इंग्रजीमध्ये सोशियोलॉजी इज द स्टडी ऑफ हाऊ इंडिव्हिज्युअल्स बिहेव इन ग्रुप्स अँड हाऊ देअर बिहेवियर इज शेप्ड बाय दीज ग्रुप्स। म्हणजेच जर आपण मराठीत याची व्याख्या जर पाहायचा प्रयत्न केला तर इथे तुम्हाला समोर दिसेल की समाजशास्त्र म्हणजे व्यक्ती गटांमध्ये कसे वागतात आणि त्यांचे वर्तन या गटांद्वारे कसे आकार घेते। म्हणजे काय की समाजशास्त्रामध्ये दोन बाबींचा अभ्यास केला जातो, एक की व्यक्ती गटामध्ये कसं वर्तन करते आणि दुसरं गटांचा त्याच्या वर्तनावर कसा परिणाम होतो। वर्तन म्हणजे काय तर आपलं वागणं, आपलं बिहेवियर। बर, आता आपण बघितलं तर मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे हे सर्वांना माहिती आहे, पण आपण जेव्हा समाजात राहतो तेव्हा आपलं बिहेवियर सगळीकडे सारखं असतं का, आपलं वर्तन सर्वत्र एक समान असतं का, तर तसं घडत नाही। आपण ज्या गटासंदर्भात येतो किंवा ज्या लोकांच्या सान्निध्यात येतो, ज्यांच्याशी आपण आंतरक्रिया करतो ना, त्याच्याप्रमाणे आपलं वर्तन बदलायला लागतं, त्याच्याप्रमाणे आपलं एकूण बिहेवियर चेंज होतं। कसं, एक छोटस तुम्हाला इथे उदाहरण देतो। म्हणजे बघा, आता हे एक छोटस मीम आहे या ठिकाणी, इथे माय फ्रेंड व्हेन दे आर विथ मी आणि खालती बघा इन फ्रंट ऑफ माय पेरेंट्स, म्हणजे आपले मित्र जेव्हा आपल्या सोबत असतात तेव्हा हे असे असतात, पण तेच मित्र आपले जेव्हा आपल्या आई वडिलांसमोर येतात तेव्हा त्यांची स्थिती काय असते। आता हे जरी एखादं थोडस आपलं मजेशीर उदाहरण जरी घेतलं तरी तुम्हाला यातून तुमचे मित्र आठवले असतील, हे कोणकोणत्या प्रकारचे कुठले मित्र आहेत ते। आणि हे अशाच प्रकारे आपलं वर्तन आपल्या आपल्या सोबत सुद्धा असतं। म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या मित्रांसोबत जर बोलायला लागलो तर आपलं वर्तन कसं असतं, आपले शब्द कसे असतात, आणि जर आपण आपल्या वडिलांसोबत बोलत असू तर आपलं बिहेवियर कसं असतं। म्हणजे वडिलांसोबत तुम्ही कधी आपलं खांद्याला हात टाकून आपलं त्यांची मान असं करून त्या ठिकाणी ओढत नाही, मित्राला कधीही तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सरळ असं उभा राहत नाही। म्हणजे हे जे काही बदललं तुमच्यामधलं वर्तन, हे कशामुळे बदललं, ते उपजत आहे का, ते त्या परिस्थितीमुळे आहे का, तर तसं नाही आहे। तुम्ही कोणाच्या सान्निध्यात येता, कोणाच्या संपर्कात येता, त्यानुसार तुमचं वर्तन बदलतं। आणि याचाच अभ्यास हा समाजशास्त्रामध्ये केला जातो, जे या पुढच्या काळामध्ये आपण बघू शकतो। एक तुम्हाला आणखी एक या ठिकाणी उदाहरण देतो। तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतंय बरं, एक दंगा सुरू आहे जिथे अनेक लोक जाळपोळ करतायत, दगडफेक करतायत आणि रक्तपात त्या ठिकाणी आहे। आता हे सुद्धा लोकच आहेत, हे सुद्धा तुमच्या माझ्यासारखी लोकच आहेत, पण मग ही लोक असं का वागतायत, यांचं वर्तन हे असं का आहे, कशामुळे ते या प्रकारची हिंसा करतायत। मनुष्य यातले प्रत्येक जण हे उपजतच त्या ठिकाणी हिंसक असतील का, बघूया। हे पुढचं चित्र लक्षात घ्या, तुम्हाला पुढे या दोन व्यक्ती पाहायला मिळतील। आता हे सुद्धा हिंदू मुस्लिम एकतेचं एक सर्वात चांगलं प्रतीक आहे, की जे पुन्हा एकदा माणसंच आहेत, समाजाचे सदस्यच आहेत, पण मग यांचं वर्तन असं का आहे, हे असं का वागतात। म्हणजे मगाशी हिंसा होती, आता मात्र सौहार्द आहे, आता मात्र प्रेम आहे। त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडियावरती किंवा इतरत्र नेहमी पाहिलं असेल की या प्रकारचे चित्र, की ज्याच्या माध्यमातून आपण एक सामाजिक संदेश देत असतो। जसं की जब मोहब्बत लिखी हुई है गीता और कुरान में फिर ये कैसा झगडा हिंदू और मुसलमान में। म्हणजेच हिंदू आणि मुस्लिम
हे एकाच वेळेस आपण बघतो की मुहर्रमच्या वेळेस जे हिंदू लोक आहेत ते मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन अगदी शिरकुमावरती आडवा तिडवा हात मारतात, तर त्याच वेळेस जे दिवाळीला बघितलं तर आपण मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी घरी बोलावता आणि लाडू चिवडा न फुटणारे तुम्ही त्यांना खाऊ घालता. मग हे जे सगळं आहे तर हे सगळं दिसतं काय, तर एक प्रकारे आपल्यातला तो सौहार्द आहे आणि हा सौहार्द हा सुद्धा एक वर्तनच आहे ना. पण हे असं का, ते तसं का, या प्रश्नांची उत्तर कुठे मिळतील, समाजशास्त्रात. आपल्याला समाजशास्त्रामध्ये याचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. अगदी अशाच पद्धतीने समाजशास्त्र हे अधिक जवळून पाहायचं असेल तर नक्की समाजशास्त्र काय करतं हे समजून घ्यावं लागेल. एक पियरे बोर्द्यू नावाचे एक फार महान समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांची व्याख्या बघा. द फंक्शन ऑफ सोशियोलॉजी ॲज ऑफ एव्हरी सायन्स इज टू रिव्हील दॅट विच इज हिडन. म्हणजेच मराठीमध्ये बघाल तर प्रत्येक विज्ञानाप्रमाणे समाजशास्त्राचे कार्य म्हणजे जे गुपित आहे ते उघड करणे, जे गुपित आहे ते उघड करणे हे समाजशास्त्राचं मूळ कार्य आहे. फॉर एक्झाम्पल बघा, एक व्यक्ती म्हणून तुम्ही किती किती वेगवेगळ्या संस्थांशी संबंधित आहात. हा बघा, फॉर एक्झाम्पल जसं की तुम्ही शाळेत जायचा तर शाळेशी संबंधित होता, तिथे तुमचे मित्रमैत्रीण होते त्यांच्याशी संबंधित होता, तुमचं कुटुंब आहे कुटुंबातल्या लोकांशी तुमचे संबंध होते, तुम्ही मंदिरामध्ये जायचा मस्जिदीमध्ये जायचा म्हणजे धार्मिक स्थळांशी तुमचा संबंध होता, धार्मिक संस्थेशी होता, त्याचबरोबर तुम्ही राजकीय नेत्यांबद्दल बोलता किंवा त्यांना वाटेल ते बोलता, खरं तर ते असेल, किंवा मतदान करता म्हणजे राजकीय संस्थेशी आलेला संबंध आहे, आणि त्याचबरोबर तुमचा संबंध हा पैशांशी पण येतो, खरेदी विक्री या ना त्या प्रकारे. म्हणजे मित्रांनो, आपण जेव्हा समाजात राहतो तेव्हा किती वेगवेगळ्या संस्थांशी आपला संबंध येतो. पण कधी तुम्ही या सगळ्या बाबींकडे केअरफुली बघितले का, की नक्की ते काय आहेत, कसे आहेत, कशा पद्धतीने आहेत? आपण कधीही त्याकडे कॉन्शियसली बघत नाही. मग आपण काय करतो, आपण फक्त एखाद्या वाहत्याप्रमाणे वाहत्या पाण्याप्रमाणे जीवन जगत जातो, पण आपण कधीही याच्याकडे कॉशियसली नाही बघितलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल लग्नामध्ये जाऊन आपण बुंदी नुकती गुलाबजामून भरपूर खातो, पण तिथे आलेले लोक हे तसेच का वागतात? का असं होतं की ज्याच्यामुळे मुलांकडले आणि मुलींकडले जे लोक आहेत त्यांचे बिहेवियर वेगळे असतात, असं का होतं, कधी बघितलंय तुम्ही? किंवा आई आईच असते बरोबर आहे, पण मुलीची आई कशी वागते आणि मुलाची आई कशी वागते हे तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का? बघा, लक्षात घ्या, म्हणजे होतं काय की समाजशास्त्र तुम्हाला हे विचार करायला उद्युक्त करतं, प्रेरित करतं, की केवळ उघड्या डोळ्यांनी जे दिसतंय समोर तेवढंच पाहू नका, त्याच्या पलीकडचं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. एक म्हटलं जातं ना बिटवीन द लाईन्स, हे त्या पद्धतीने आहे, किंवा शब्दांच्या पलीकडले. तसंच आहे इथे, इथे समाजामध्ये जे जे काही गुपित आहे ते शोधण्याचा प्रयत्न समाजशास्त्र करतं. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण मला तुम्हाला द्यावंसं वाटतं, COVID-19. कोविड महामारीमधून अजूनही आपण सावरलेलो नाही आहेत मित्रांनो, पण कोविड म्हटल्या म्हटल्या तुम्हाला काय दिसतं, बरं काय येतं तुमच्या नजरेसमोर? पहिला मुद्दा येत असेल तो म्हणजे ही महामारी आहे. दुसरा मुद्दा येत असेल ते असंख्य लोक ज्यांनी आपले प्राण गमावले. तिसरा मुद्दा येत असेल लॉकडाऊन, निश्चितपणे. पण कोविड हे फक्त इथपर्यंतच आहे का? समाजशास्त्र म्हणतं नाही, याच्या पलीकडे जे लपलेलं आहे, जे पल्याड आहे, जे गुपित आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने कोविड काय आहे ते समजेल. फॉर एक्झाम्पल ते बघूयात आपण, हे कोविड आहे जे तुम्हाला माहिती आहे, हेही कोविड आहे लॉकडाऊन, जी मुंबई जी मायानगरी कधीही थांबत नव्हती, जसं म्हणलं जातं की मुंबई कधी झोपतच नाही, ती मुंबई इथे मात्र निपचित आहे, चिटपाखरू सुद्धा तुम्हाला इथे दिसणार नाही, आणि ते म्हणजे हे लॉकडाऊन. पण लॉकडाऊन जे दिसतंय तुम्हाला हे आहे जे समोर आहे ते, पण ह्याच्या पलीकडे काय, ह्याच्या पाठीमागे काय, कुठलं गुपित आहे ते बरं इथं, ते म्हणजे हे इथे आहे. तुम्हाला दिसतायत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, आणि त्याचबरोबर आहेत डाव्या बाजूला इकडे चीनचे अध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला आहेत स्पेनचे पंतप्रधान. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की ते मुंबईच्या लॉकडाऊनच्या पलीकडे काय हे आहे का? हो, हेच आहे. म्हणजे नक्की काय ते, म्हणजे तुम्ही बघाल तर आपल्या म्हणजे अलीकडल्या जर 2-3 पिढ्या लक्षात घेतल्या तर लॉकडाऊन आपण असे कधीही अनुभवले नव्हते. पण एक आदेश की आता आपण जनता कर्फ्यू करतोय आणि त्यानंतर
आता आपण लॉकडाऊन करतोय हा एक आदेश भारतीय प्रधानमंत्र्याचा किंवा आणखी कोणाचा आणि त्याच्यामुळे झालं काय तर सबंध भारत देश घरामध्ये बंद झालं. कोणीही रस्त्यावरती नाही आलं पुढचे कित्येक दिवस. म्हणजे त्यातून तुम्हाला काय जाणवत आहे, त्यातून तुम्हाला जाणवायला पाहिजे, दिसायला पाहिजे ते म्हणजे या व्यक्तींकडे असणारी सत्ता ते किती प्रखर आहे. आणि त्याच्याच आधारे जर बघितलं आपण तर या सर्व लोकांना नेत्यांना ही सत्ता लहानपणापासून उपजत आहे का, दैवी आहे का? बिलकुल नाही आहे. मग ही कशी आहे तर ही ते ज्या राज्य नावाच्या संस्थेचं प्रतिनिधित्व करतायत त्या राज्य नावाच्या संस्थेकडे असणारी ती शक्ती आहे. आणि पहिल्यांदा जगाला हे समजलं किंवा पाहता आलं जगभरामध्ये की राज्य नावाच्या शक्ती या सत्तेकडे किंवा त्या संस्थेकडे किती प्रखर शक्ती असते. म्हणजे जर तिने ठरवलं तर काय होऊ शकतं समाजामध्ये. आणि हे जे पाहण्याचा किंवा आपण जी चर्चा करतोय मित्रांनो ते समाजशास्त्र आहे. हे लक्षात घ्या, लॉकडाऊन दृश्य आहे पण ह्या पद्धतीने राज्य संस्थेचं महत्व अधोरेखित होणं हे काय आहे, हे गुपित आहे. याच पद्धतीने बघाल तर हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलंय, जत्तेच्या जत्ते लोंढेच्या लोंढे शहरांकडून गावाकडे वळाले. ह्या सगळ्यामध्ये काय, ह्याला रिव्हर्स मायग्रेशन म्हणतात. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हे आहे दृश्य. पण अदृश्य काय आहे, गुपित काय आहे, तर ते म्हणजे हे म्हणजे काय की मित्रांनो लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या असंख्य लोकांचे रोजगार गेले, लोकांचे या लोकांच्या मध्ये सर्वात जास्त रोजगार जे गेले ते हे महिलांचे आहेत. आणि म्हणून जर आपण बघितलं तर लॉकडाऊनच्या काळामध्ये फेमिनायझेशन ऑफ पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य जे आहे त्या दारिद्र्याच्या संदर्भात आपल्याला मुद्दा पाहता येतो की सर्वात जास्त इथे जे दारिद्र्य आहे ते लोकांचं म्हणण्यापेक्षा ते स्त्रियांचं आणि स्त्रियांच्या संदर्भात वाढलेली संख्या ही पाहता येते, ती पाहिली पाहिजे. आणि म्हणून एक जेंडर ऍस्पेक्ट आहे या सर्व लॉकडाऊन त्याच्या आर्थिक परिणामांच्या संदर्भात. आणखी एक उदाहरण तुम्हाला द्यावं असं वाटतं इथे, म्हणजे या काळामध्ये लॉकडाऊनच्या किंवा कोरोनाच्या काळामध्ये जर सर्वाधिक हानी झाली असेल तर ती लहान बालकांची आहे. पण आपल्याला जे दिसतं ते कोणतं आहे, शाळा बंद झाल्या, मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं. पण याच्या पलीकडे काय, तर हे मुद्दे आहेत. शाळा हा बालकांच्या जीवनातला एक महत्वाचा घटक आहे पण तो तेवढाच आहे का, तर तसा नाहीये. शाळेबरोबर किंवा शाळेपेक्षाही अधिक महत्वाचं आहे ते म्हणजे या लहान मुलांचं बाहेर जाऊन त्यांच्या सवंगड्यांसोबत खेळणं. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा मानवी हक्क म्हणून ज्या खेळण्याला अधोरेखित केलं आहे ते बंद झालं. पण खेळणं हा एक भाग झाला. दुसरा मुद्दा काय, लहान मुलं जसं आई वडिलांकडून शिकतात तसं ते मित्रांकडून मैत्रिणीकडून देखील शिकतात. त्यामुळे होतं काय की या मुलांच्या शिकण्याचा वाढण्याचा प्रवासच थांबला. बरं एवढंच नाहीये तर त्यातून त्यांच्यामध्ये जे सामाजिक कौशल्य निर्माण होतात, जे सामाजिक वर्तन आहे त्यांचं जे डेव्हलप व्हायला पाहिजे ते नाही झालं, हा परिणाम नाही लक्षात घेता आपण. तो कुठे लक्षात येतो, समाजशास्त्रामध्ये. जसं की हे बघा, म्हणजे हे मूल, हे चित्र तुम्हाला पाहता येईल की इथे हे मूल आपल्या स्वतःच्या सावलीशी खेळत आहे. आणि हे स्वतःच्या सावलीशी खेळणं म्हणजेच किती हा एकलकोंडेपणा, लक्षात घ्या. आणि याच्यातून निर्माण झालेली ही जी काही बालकं आहेत किंवा वाढत असलेली बालकं जी भारताचं समाजाचं भविष्य तू द्या, तर त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची वाढ हीच मुळात त्या ठिकाणी काळोखात गेली. सो हे लक्षात नाही येत आपल्या. हे कुठून लक्षात येतं, समाजशास्त्रामधून. अगदी इथे बघा, हे एक आणखी एक बोलकं चित्र आहे की जिथे तुम्हाला त्या मुलीच्या हातामध्ये एक डिव्हाइस दिसतोय, मोबाईल असेल किंवा छोटा टॅब असेल. यातून काय झालं, यातून असं झालं की बालकांचा जो जास्तीत जास्त वेळ आहे तो तुम्ही बघाल, जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुम्हाला किती अभ्यास करते. जर तुम्ही त्या ठिकाणी आणखी पुन्हा वेगळा विचार केला तर तुम्हाला की नाही ती गेम खेळते, व्हॉटएव्हर डिव्हायसेस. काही बालकांकडे डिव्हायसेस, काही बालकांकडे डिव्हायसेस सुद्धा नाही. ज्यांच्याकडे आहेत त्यांचं कसं बसं शिक्षण, ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना काहीच नाहीये. हा डिजिटल डिवाइड हा कोरोनाने त्या ठिकाणी प्रचंड वाढवला. म्हणजे ज्यांच्याकडे डिजिटल साधनं आहेत ती, आणि ज्यांच्याकडे डिजिटल साधनं नाही आहेत अशी ती. हे चित्र,
हे तुम्हाला सर्वांना परिचयाचं आहे, हे सर्वांनी पाहिलंय की अशा प्रकारे प्रचंड मोठी वाईट अवस्था त्या ठिकाणी सर्वांची झाली होती. पण मित्रांनो, समाजशास्त्र याच्या पलीकडे जाऊन काय म्हणेल, तर ते म्हणजे की हे असं का झालं, कशामुळे झालं. कारण प्रत्येक समाजाने, विशेषतः भांडवलशाही जेव्हा भारतात किंवा विकसनशील राष्ट्रांमध्ये प्रसारित झाली, तेव्हा प्रत्येक शासनाने लोकांच्या आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे. आणि हे दुर्लक्षित असलेलं आरोग्याचं क्षेत्र, त्याच्यामुळे उद्भवलेली ही स्थिती. म्हणजेच काय की कोरोनामुळे शासनाला आणि समाजाला आपली प्रायोरिटी बदलावी लागली. पुन्हा एकदा लोकांच्या आरोग्य आणि आरोग्य यंत्रणेवर खर्च करावा लागला, इन्व्हेस्टमेंट करावी लागली. हे समाजशास्त्र आहे पलीकडचं. जे दिसतंय त्याच्या पलीकडचा अभ्यास, जे गुपित आहे त्याचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र आहे. किंवा इथे आणखी एक बघा, हे दृश्य म्हणजे हृदय हेलावणारं दृश्य आहे. तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी अनेक मृतदेह एकत्र जाळले जात आहेत. या ठिकाणी तुम्हाला म्हणजे हे पाहता येईल की कुणाचेही नातेवाईक नाही आहेत. म्हणजे कुठल्याही नातेवाईकाला आपला आप्त स्वकीय मृत्यू झाल्यानंतर त्याला त्यांना शेवटचं दर्शन घेता आलं नाही. धार्मिक बाबींचा विचार कराल तर शेवटच्या ज्या अंत्यविधी, ज्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात प्रत्येक धर्मामध्ये, त्या श्रद्धा आहेत, तो समाज आहे, पण त्या अंत्यविधींना इथे वेळ देखील मिळाला नाही. किंबहुना त्याला जागाच राहिली नव्हती. एवढंच काय मित्रांनो, तर तुम्ही गंगा नदीबद्दल निश्चितपणे वाचला असेल, ऐकला असेल. उत्तर प्रदेशमध्ये कोविडच्या काळामध्ये ज्या महामारीमध्ये मेलेली लोक आहेत, अक्षरशः त्यांना नदीमध्ये फेकून दिलं होतं. शेवटी जेव्हा शासनावर दबाव आला, त्यानंतर त्यांनी ही सगळी मृतदेह गोळा केली, नदीच्या पात्रामध्येच त्या ठिकाणी दफन करून टाकली. मित्रांनो, काय आहे मानवी मूल्य, धर्म, ह्या सगळ्या संस्था प्रभावित झाल्या. कोविड फक्त आरोग्याची समस्या नव्हती, कोविडचा परिणाम हा आपल्या समाजाच्या प्रत्येक क्षेत्रावरती झालेला आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जो अभ्यास करतोय, जी चर्चा करतोय, ते समाजशास्त्र आहे. एवढं साधं सोपं आहे बघा. आणि या पद्धतीने आपण याचा या ठिकाणी जर विचार केला, तर डेफिनेटली आपला जर सिलॅबस आपण पाहिला, तर तो सिलॅबस तरी काय आहे, आत्ता आपण ज्याची चर्चा केली तेच सगळं. आपल्या सिलॅबसमध्ये दोन पेपर आहेत. पेपर क्रमांक एक, त्यामध्ये बघा 4-5 असे 10 टॉपिक आहेत, ज्यामध्ये पहिलं येतं की नक्की समाजशास्त्र काय आहे, हे कसं उदयाला आलं. मग त्यानंतर आहे समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्रज्ञ संशोधन कसं करतात, हे समाजशास्त्रज्ञ कोण आहेत की ज्यांनी या समाजशास्त्राचा विकास केला. हे म्हणजे जर कोविड असेल तर कोविडमध्ये जे काही विचारवंत अभ्यास करतील, तर ते कशा पद्धतीने अभ्यास करतील, त्या संशोधनाच्या पद्धती, आणि त्याच्या आधारे आपल्याला समजेल ते म्हणजे समाज, समाजाबद्दलचं ज्ञान. याचबरोबर कोविडमध्ये ज्या ज्या लोकांचे रोजगार हिरावले गेले, मग एखादा व्यक्ती त्या ठिकाणी चांगलं सधन जीवन जगत होता, पण आता मात्र रोजगार गेला, स्थलांतर करावं लागलं, आता त्याच्याकडे मात्र फुटपाथ वरती किंवा झुग्गी झोपडी वरती राहण्याशिवाय त्याला पर्याय नाहीये. ते स्थिरीकरण, ती गतिशीलता किंवा आर्थिक जीवन, हरवले गेलेले रोजगार किंवा दारिद्र्यामध्ये झालेली वाढ. बघा, मी उदाहरण घेऊन तुम्हाला सगळा सिलॅबस सांगतोय. राजकीय व्यवस्था, आत्ताच म्हटलं की या राजकीय व्यवस्थेकडे किती प्रचंड शक्ती आहे हे पहिल्यांदाच आपल्याला अभ्यासतालं. यात आपल्याला तेच करायचंय. यात आपल्याला पाहिजे राज्य म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, नागरिकत्व म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय. तुम्हाला कदाचित लक्ष्मीकांत आठवत असतील, तेच आहे त्यात. ह्या सगळ्या छोट्या 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 संकल्पना आहेत. राजकीय पक्ष म्हणजे काय, दबाव गट म्हणजे काय, हे सगळं यामध्ये येतं. आर्थिक जीवनामध्ये जसं इकॉनॉमीमध्ये तुम्ही अभ्यास केलाय ते सगळं येतं. धर्म व समाज, आपण आत्ताच बघितलं कसं लोकांना त्या ठिकाणी आपल्या आप्तसुखियांच्या शेवटच्या अंत्यविधी देखील करता नाही आल्या. धर्म, आपल्या अवतीभोवती आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. नातेदारी, कोविडमध्ये पुन्हा एकदा आपल्या नातेदारांचा जो एकूण महत्व आहे हे पहिल्यांदा आधुरेखित झालं. म्हणजे आपल्या नातेवाईकांनीच एकमेकांना आधार देण्याचं काम केलं, जिथे कुठे होते, जसं कसं जमलं तसं तसं. आणि मग नातेवाईकांचा आधार, नातेवाईकांची त्या ठिकाणी महत्व, हे आपल्याला पाहता येतं. आणि सामाजिक परिवर्तन किंवा सामाजिक बदल, जे परिवर्तन आणलंय आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, ते म्हणजे बघा एक उदाहरण आणि आपला सगळा सिलॅबस. मग एक उदाहरण लक्षात ठेवलं, समजा इथे या ठिकाणी मी कोविड असं लिहिलं, तर मला कोविडचा अभ्यास करायचा आहे, बस मी ह्या प्रत्येकाशी याला
कनेक्ट करतो माझा टॉपिक क्लियर, माझा टॉपिक कव्हर, सिंपल. मग इथं कोविडच्या ऐवजी तुम्ही ठेव, समजा इथे काय लिहा, बेरोजगारी लिहा. बस पुन्हा एकदा यात काय करायचं आपल्याला, या सिलेबस मधल्या प्रत्येक टॉपिकशी त्याला कनेक्ट करा, दोन मिनिटं विचार करा आणि तुम्हाला समजेल की अरे हा तर सिलेबस आपल्या प्रत्यक्ष जीवनामधलाच आहे, यात काही फारसं वेगळं नाहीचंय. सिमिलर आहे बघा पेपर सेकंड मध्ये सुद्धा. आणि मित्रांनो, पेपर सेकंड मध्ये बरेच टॉपिक आपले हे रिपीट होतात जे पेपर फर्स्ट मध्ये ऑलरेडी आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये नातेदारी व्यवस्था हे पेपर फर्स्ट मध्ये आहे, सेकंड मध्ये आहे. राजकीय व्यवस्था व समाज पेपर फर्स्ट मध्ये आहे, सेकंड मध्ये आहे. धर्म व समाज पेपर फर्स्ट मध्ये आहे, सेकंड मध्ये आहे. सामाजिक रूपांतरण किंवा सामाजिक बदल आताच बघितलं आपण, पेपर फर्स्ट आहे, सेकंड आहे. अगदी त्याचबरोबर हा औद्योगिकरण व नागरीकरणाचा भाग सुद्धा पेपर फर्स्ट मध्ये कव्हर होतो. सो अशा पद्धतीने जर बघितलं किंवा अगदी जाती व्यवस्था वगैरे, क्लास अँड कास्ट हे सुद्धा पेपर फर्स्ट मध्ये आहे. सो एवढे तुमचे टॉपिक ऑटोमॅटिकली कव्हर होतात पेपर फर्स्ट मध्ये, ज्यामुळे काय होतं पेपर दुसऱ्यामध्ये सुद्धा केवळ 10 टॉपिक उरतात, केवळ 10 टॉपिक उरतात. आणि त्यात काय आहे बरं, एक तर भारतीय समाजाची ओळख, वसाहतवादाचा परिणाम काय झाला ते, ज्या गावामध्ये राहतो आपण ते गाव काय आहेत, जी जात, आदी व्यवस्था, त्या पद्धतीने नातेदारी धर्म आपण बघितलंच, आपल्या गावामध्ये कसं परिवर्तन येत चाललेलं आहे त्याचा अभ्यास, सामाजिक चळवळी, शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, महिलांच्या, पर्यावरणाच्या चळवळी ज्या आपल्या इथे अभ्यासायच्या, लोकसांख्यिकी, गतित्व. जर तुम्ही जुन्या पॅटर्न मध्ये असाल एमपीएससीचे तर तुम्हाला तर हा टॉपिक म्हणजे अगदी तुम्ही 100% तयार करून ठेवला असणार आणि आहेत समस्या. सो मित्रांनो, अशा पद्धतीने पेपर सेकंड जो आहे तो सुद्धा अत्यंत जवळचा आपल्याला आणि आपल्या दैनंदिन स्वरूपातला सापडतो. बर, हे सगळं असताना दुसरीकडे काय मुलांचं म्हणणं असतं की सर सोशोलॉजीचा जीएस मध्ये किती फायदा होतो. ठीक आहे, तर मित्रांनो इथे बघा, पेपर क्रमांक 1 ज्यामध्ये सामाजिक मुद्दे अराउंड 70 मार्क्स, आता हे मी तुम्हाला युपीएससीच्या आधारावर सांगतोय किती मार्क्सचा, पण मुद्दे तर तेच आहेत. पेपर क्रमांक 2 सामाजिक न्याय अराउंड 40-50 मार्क्स. त्यानंतर पेपर क्रमांक 3 अर्थव्यवस्था, आताच आपण बघितलं बेरोजगारी, आर्थिक दारिद्र्य ह्या त्या बाबी, हे अर्थव्यवस्था. आंतरिक सुरक्षा ज्यामध्ये नक्षलवाद, ड्रग ऍडिक्शन यासारखे मुद्दे येतात, हे अराउंड आहे 70 मार्क्स. नीतिमत्ता व एकनिष्ठा म्हणजेच आपला पेपर क्रमांक 4 एथिक्स, अराउंड 250 मार्क्स. आणि एसे ज्यामध्ये तुम्हाला 2 सेक्शन असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी, या दोन्ही पैकी किमान तुम्हाला दोन्हीकडे म्हणजे जिथे ए मध्ये सुद्धा आणि बी मध्ये सुद्धा दोन्हीकडे तुम्हाला समाजशास्त्राशी संबंधित विषय विचारले दिसतात, म्हणजेच इथे पुरायत एकदा 250 मार्क्स. सो अशा पद्धतीने म्हणजे हे 250 हे 500 झाले, म्हणजे 500 जास्त इथंच झाले. आणि त्याचबरोबर जवळपास 700 गुणांसाठी आपल्याला समाजशास्त्र हा विषय जीएस मध्ये उपयोगाचा असताना पाहायला मिळतो. आता प्रश्न आहे शेवटचा की तो म्हणजे याचा अभ्यास करायचा कुठून. तर बघा, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड साठी, पेपर फर्स्ट साठी पहा पहिल्यांदा, इथे YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या काही नोट्स आहेत. पेपर सेकंडला सुद्धा त्याच YCMOUच्या नोट्स आहेत, पण दोन्हीकडे लक्षात ठेवा, दोन्हीकडे आपल्याला निवडक म्हणजे सिलेक्टेड एवढेच टॉपिक करायचे आहेत. मग हे सिलेक्टेड टॉपिक कोणते तर त्याबाबतही तुम्हाला मी शेवटी सांगतोच. पेपर फर्स्ट साठी डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं, जे नागपूर विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत, तर त्यांचं एक पुस्तक आहे समाजशास्त्र, ज्याचं नावच आहे एमपीएससी सेट नेट असं. तर हे पुस्तक अतिशय उत्तम आहे, तुम्ही वाचू शकता. ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी ठीक आहे, इंग्रजी समजतं किंवा इंग्रजी वाचता येतं काही अडचण नसेल, तर आणि तरच जॉर्ज जिट्झर यांचं सोशियोलॉजिकल थिअरी हे वाचा. अन्यथा नसेल करायचं काही अडचण नाही, याच्यातल्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांच्या नोट्स आपण बनवलेल्या आहेत, सो डोंट वरी. पेपर 2 मध्ये YCMOU आहे. त्यानंतर डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं आणखी एक पुस्तक आहे भारतीय समाज संरचना व समस्या. त्यानंतर एक महत्वाचं पुस्तक आहे डॉक्टर घनश्याम शहा यांचं, हे पुस्तक आहे सामाजिक चळवळी. आणि टी के ओमन यांचं एक पुस्तक आहे. आता हे व्हॅल्यू ऍडिशन आहे, हे व्हॅल्यू ऍडिशन आहे. हे पुस्तकं वाचली पाहिजेत का, नक्की तुझा फायदा होईल. पण ह्या सगळ्यांपेक्षा जर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे आपल्या नोट्स.
ज्या ह्या सर्व पुस्तकांचा सार काढून तयार करण्यात आलेले आहेत. ह्या नोट्स सगळ्यात महत्त्वाचे आहे. तुमच्या अभ्यासाचा जर बेस काय असेल नोट्स, ह्या नोट्सच्या आधारे तुमचा अभ्यास अगदी सहज सोपा होऊ शकतो. मित्रांनो, या पद्धतीने आपण याची तयारी करू शकता. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे सिलेक्टेड इंडेक्स आहे ते कुठे मिळेल, तर सोशियोलॉजी बाय अमोल घोडके या नावाने जर तुम्ही चॅनल टेलिग्राम वरती सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या सगळ्या सोर्सेसची माहिती मिळेल. आय एम डॅम कॉन्फिडंट की या सर्व चर्चेनंतर तुम्हाला समाजशास्त्राविषयी निश्चितपणे एक बऱ्यापैकी कल्पना आली असेल, माहिती समजली असेल. पण आता पुढचा टप्पा काय येतो की ठीक आहे हे काय आहे हे समजलं, पण आता अभ्यास कसा करू, म्हणजे स्ट्रॅटेजी. त्या स्ट्रॅटेजीविषयीच आपण पुढच्या सेक्शनमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.